शेतकरी मित्रों, तुम्हाला 14व्या हप्त्याची पात्र यादी कशी पहावी हा व्हिडिओ बनवलेला आहे। 28 जुलै रोजी तुमच्या खात्यावरती 2000 रुपयांचा हप्ता येणार आहे, त्यामुळे पात्र लिस्ट मध्ये नाव आहे का हे पाहण्यासाठी आय बटन वरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन पहा आणि तुमचं त्यामध्ये नाव आहे का ते चेक करा। त्याचबरोबर मित्रों, तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा। आणखीन एक, चॅनल वरती नवीन असाल तर आताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जातो, सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2000 रुपयांची अपात्र लिस्ट कशी पाहायची, म्हणजे 14व्या हप्त्यासाठी तुम्ही अपात्र आहात का हे कसं चेक करायचं, तुमचे 2000 रुपये येणार का नाहीत याची कारण सुद्धा पाहू शकता। तर चला, अपात्र लिस्ट कशी पाहायची, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंक वरती जाऊनच तुम्हाला ही लिस्ट पाहता येणार आहे। त्या लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला गावची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा असा ऑप्शन येऊन जाईल, त्यावरती तुम्हाला सिंपली क्लिक करावं लागेल। टेलिग्राम ग्रुप सुद्धा देण्यात आलेला आहे, फ्री मध्ये आहे, फास्ट मध्ये जॉईन व्हा। त्यानंतर तुम्हाला व्हिलेज डॅशबोर्ड नावाचा ऑप्शन ओपन होईल, यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचं गाव सिलेक्ट करावं लागेल, त्यानंतर सबमिट। सबमिट केल्यानंतर तुमचा गावचा व्हिलेज डॅशबोर्ड ओपन होईल, यामध्ये तुम्हाला पात्र लिस्ट कशी पाहायची ऑलरेडी व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर आता पहा, येथे आपल्याला पाहू शकता फार्मर रजिस्टर्ड आहेत 358, त्यापैकी सक्सेसफुली आहेत 285, म्हणजेच पात्र आहेत, आणि 3 फेल्ड आहेत म्हणजे ते अपात्र आहेत, आणि टोटल इन इलिजिबल म्हणजेच अपात्र 70 आहेत। मित्रो, 358 पैकी 70 जर अपात्र असतील तर तुमच्या गावच्या रिपोर्ट मध्ये तुमच्या गावचे 20-30% हे अपात्र आहेत। 20-30% तुम्ही बसत असाल तर मात्र 2000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, त्यामुळे अपात्र लिस्ट चेक करा। कशी करावी पहा, टोटल इन इलिजिबल वरती क्लिक करायची नाही, वरती या। वरती आल्यानंतर 4 ऑप्शन दिसून येतील, समरी, पेमेंट स्टेटस, आधार, ऑथेंटिकेशन स्टेटस। तर आपल्याला आधार ऑथेंटिकेशन स्टेटस वरती क्लिक करावं लागेल 3 ऑप्शन वरती, मोबाईल मध्ये सुद्धा ओपन करू शकता। यावरती आल्यानंतर पहा, पुन्हा तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल, खालती यायचं आहे। खालती आल्यानंतर पहा, इथे सक्सेसफुली ऑथेंटिकेशन म्हणजेच पात्र लिस्ट ती कशी पाहायची इथे क्लिक करून पाहू शकता। आता आपल्याला टोटल फेल्ड झालेली आहेत 3, म्हणजे ही अपात्र आहेत, पाहू शकता टोटल फेल्ड झालेली आहेत। ऑथेंटिकेशन फेल्ड ही अपात्रच आहेत, म्हणजे यांना पैसे भेटणार नाहीत। आता पहा, टोटल इन इलिजिबल, महत्वाचं म्हणजे टोटल इन इलिजिबल म्हणजेच अपात्र लिस्ट, ही अपात्र लिस्ट तुम्ही खालती नावे पाहू शकता। इथे स्क्रोल करायचं आहे आणि खालती पाहू शकता 70 लोक आहेत ती अपात्र आहेत, आकडा पाहू शकता तुम्ही 70। तर या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे, फादरचं नाव आहे, जर तुमचं नाव असेल तर मात्र तुम्ही 2000 साठी अपात्र आहात। काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहून घ्या, त्या पद्धतीने तुम्ही मोबाईल मध्ये चेक करा आणि तुम्ही अपात्र लिस्ट मध्ये आहात का असाल तर त्याचं स्टेटस कसं चेक करावं ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ आय बटन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट देत आहे, त्यावरती जाऊन तुमचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करायचं आहे, तुम्ही अपात्र का आहात ते जाऊन चेक करा, आणि त्याचं सोल्युशन सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीने तुम्ही तुमचे पात्र होण्यासाठी काय करावं लागेल ते पहा। मित्रो, ई ग्रामपंचायत चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी।